कुत्रे रागाने का बक्तीस माझ्या कडं आला का मुतडा पिऊन मला वाटलं पडला असाल कोणत्या गटारात नाही तर नाल्यात लाज नाही वाटत का मुतडा पिऊन घरी यायला ए नवरा आहे तुझा मी नवरा लाज बोलतेस अरे बेवड्या नवरा कसला रे तू भिकारी आहेस भिकारी याला 10 मार्क त्याला 20 मार्क लाज नाही वाटत का भीक मागायला ए भिकारे कोणाला म्हणतेस का दहावी सुचने आम्ही मागतो मी दहावी सुचने देतो आम्ही एकमेकांना सहकार्य करतो हो ना तुला काय माहिती का त्यातलं हो हो तीरस मारता सहकार्य करून ते पण बेवडे आणि तुम्ही पण बेवडे कसली गरज मी काय तुला फरक समजतो तू माझी अर्धांगिनी आहेस दिवसभर का झडझड लागतंय आता समजलं मला लग्न आधी तुझा बाप काय म्हणला पोरग माझं निर्वेसनी आहे त्याला सुपारीच सुद्धा व्यसन नाही हो ना मी शपथ घेऊन सांगतो मी अजून सुपारीचं खाण सुद्धा खात नाही फक्त पितो दारू आणि त्याच वचन ना दुसरं काय माझा बाप तर विना पाण्याची डायरेक्ट वाटली तोंडाला जाते का दोष देऊ नको त्याला माहित होत ना आपलं पोरग बेवड आहे म्हणून मग का दुसऱ्याच्या पोरीच वाटोळ करायचं बेवड खानदान कुठलं ए गिलास आणि पाणी दे मला तुझ बोलणं ऐकून ऐकून सगळी माझी दारू उतरून गेली देख पाणी हाडून ठेवायचं तुला काय तोंड लागते जा मटन चिकन काही चकने लहान मला तुझ्या बापाने मला मटन आणून दिलंय काय जे की तुला वाढल मी मटन खायची तरी लायकी आहे का तुझी 600 रुपये किलो आहे मटन त्यासाठी काम करावं लागत आणि तू भीक मागून दारू पितोस आणि चकण्याला कलीजी मागतोस हे धर हीच लायकी आहे तुझी माझी लायकी काढतेस आपल्या नवऱ्याची जिथं लाज मारेल तिथं पाणी घालेल मी समजले धडू भराता येत नाही आणि लात मारून पाणी काढायची गोष्ट करताय लायकी काढू नको तर काय काढू रे तुझी आ नवऱ्याच काय कर्तव्य म्हणून पार पाडलास एका टायमाचं जेवण सुद्धा भेटलं नाही तुमच्यामुळं अन्नाला तरसले आम्ही लेकर ना विलाजानं कामाला जावं लागलं आम्हाला मग काय झालं आजकाल बाया बी माणसाच्या खांद्याला खांदा लावून काम करायत मग तू घरी तर काय झालं मी सकाळी राब राब राबून पूर्ण आवरून घर काम कामाला जायचं परत येऊन भांडे कपडे धुणी एवढं काम मीच करायचं आणि तुम्ही तुझ्या म्हणणं मी कामच करत नाही कुठं करताय मग हिंडता की कुत्र्यावाली त्याच्या दारी त्याच्या दारी करतोस ना दारू पुरत मटना पुरत काम तुला काय फिकीर माझी लेकराची तू लय माझीच कुत्री तुझी जीभ चुरू चुरू पळायली नवऱ्याला मनात येईल ते बोलायलीस तुला लय दिवस झालं मार नाही तुला असं सोरींना पुन्हा चोरवारी करून बोलता नाही आलं पाहिजे दिवसभर काय असते तुमचं दिवसभर मुताडा प्यायचा आणि रात्री येऊन बायको रोग दाखवायचा बायको आहे म्हणून मला मर्यादा आहेत ज्याला नीट उभं राहता येत नाही त्याला तुडवायला काहीच वेळ लागत नाही तू मला मारायच्या गोष्टी करतेस एक नवऱ्याला आपल्या मारायच्या गोष्टी करतेस तू असल्या तुमच्या वयाच्या वागण्यामुळे बळांचे घर तुटतात तुम्ही जे रोज महान कार्य करून येता ना तुमच्या या अशा वाजगांध्याची आरतीच करते
घर आमच्या मुळे तुटत नाही, तुमच्या अशा वागण्यामुळे तुटत। ए उगच काही आरोप करू नको माझ्यावर। कसे तुटतात गे घर? आमच्यामुळे घर कसे तुटतात? नवरा सकाळ ते संध्याकाळ त्या दारू अड्ड्यावर डुकरासारखं लोळत राहील, ना काम करील ना धंदा करील, घरात एका रुपयाच सुद्धा सामान भरणार नाही। मग त्या लेकरा बाळांनी खायचं तरी काय? त्यांनी मस्त मुतडा प्यायचा, चकण्याला चिकन मटन मागायचं। मग घरातल्या लेकरांना बायकोंना काय अपेक्षा असतात का? नाही, इथे तर उलटच झाले। बायको राब राब राबणार, नवरा हिंडून दारू पिणार आणि बायकोच्या जीवावर ऐश मारणार। तू बायको आहेस माझे, तुझ्या जीवावर खायला मला काय हरकत आहे? आण दे 30 रुपये, तुझ्या घरानं मोठ डोकं जाम दुखाले, आण दे 30 रुपये, 90 मारून येतो आता। हो ना, लाज पण कशी वाटेल? देशातील सगळे बेवडे बेशरम, निर्लज्ज माणूस सदा सुखी। ए मला निर्लज्ज म्हणतेस, मला बेशरम म्हणतेस? तुझ्या जीवाला काय वाटते का नाही? करवाना बेशरमच म्हणले, रंडुळा तर म्हणलं नाही ना। बायकोच्या जीवावर बसून खाता, हे घ्या बांगड्या घाला, टाळ्या वाजवा, 4 पैसे तरी येतील, जेणेकरून भीक तर मागावं लागणार नाही लोकांना। लेकराचं पण पोट भरेल, 4 घास जातील लेकराच्या पोटात। ए काय एकटाच दारू पितो का? माझ्यासोबत किती जण दारू पितात? त्यांच्या बायका आजच्या तरीला पाडून नाही बोलत ना, कोणी अपमान नाही करत, त्यांच्या बायका बाहेर कामाला जातात। तुझ्या आणि आज नाही बोलत अपमान करून नवऱ्याला। जेव्हा घरची बाई घराबाहेर पडते ना कामासाठी, ती मजबुरीने पडते, पण तिच्या मजबुरीचा फायदा घेण्यासाठी बाहेर सुटलेले लांडगे सुद्धा असतात। त्याच बाईला माहित असते ती स्वतःची इज्जत वाचवत काम कशी करत असते, ते पण मन मारून, कारण तिच्या देहावर अनेक लांडग्याची नजर असते। पण ती करणार तरी काय? तुमच्यासारखे मुतडा पिणारे जे त्यांच्या नशिबी येतात, मग घरच्या डुकरापेक्षा बाहेरचा लांडगाच बरा। सारी शोक तर पुरवतो ना, त्या बाया जातात ना त्या लांडग्यासोबत, पण त्यांना काही बायका अपवाद असतात, काही आपल्या इज्जतीला फुलासारखे जपतात। आता तुम्ही सांगा, ती आपल्या मर्जीने कामासाठी बाहेर पडते का हो? घर कोणामुळे तुटतात? तिला सगळं सुख भेटलं तर ती कशाला घराबाहेर जाईल, कशाला कोणासोबत जाईल? देशातील सगळ्या दारू पिणाऱ्या लोकांनी एकदा तरी विचार करावा। ए बस तुझी भानभाळी मला काय लावली, तू फालतू घराना आहे का? माझ्या कुठं कुठं जाणार आहे? काय रामराव, आज सकाळी सकाळी तोंड बिंड धुतलंय ना? वा काय नाही मालक, 200 घ्यावं म्हणलो, डोकं जाम झालंय। काल तर कामावर आला नाहीसा आणि पैसे मागायला लाज नाही वाटत? काल लय बायकोनं डोक्याचं पार दही केलंय, म्हणलं आता मालकाकडे जाऊन 200 घेऊन येऊ। अरे कोणती बाई सहन करल रे तुमच्यासारख्या लोकायला? 1 रुपयाचं काम करायचं नाही आणि गावभर मुतडपीत हिंडायचं? म्हणून काय मालक, एवढं घालून पाडून बोलायचं का? ती बायको आहे माझी, माझी इज्जत काय आहे का नाही? अरे ती नवरा म्हणून थोडी तरी इज्जत ठेवते या तुझी? माझ्यासारखं असलं असतं ना तर नागडं करून लाकडाचं सालीवानी सोडून काढलं असतं तुला। अरे स्वतःला नवरा म्हणतोस, नवऱ्याची कोणती जिम्मेदारी पार पाडला असं तू? अरे ती तर बिचारी उलट तुझ्या लेकराच्या पोटात 4 घास पडावा म्हणून जीवाचं रान करती या। तुला लाज नाही वाटत का स्वतःला नवरा म्हणून घ्यायची? मालक
हरिद्वार माझ्यापेक्षा जास्त पितो आणि ते परश्यात सारखा अड्ड्यावर पडून राहते आणि ते किशनराव तर घरी येता येता चार बार पडते तर त्याच्या बायका बऱ्या काय म्हणणार ना मही बायको मयाना अनुभव बोलती. अरे लोकांना शेण खाल्लं म्हणजे काय आपणही शेण खायचं का थोडं तरी घरच्यांचा विचार करायचा. तुम्ही मुतार पिऊन रस्त्यात पडता एखादी गाडी आली चिरडून गेली तर तुमचे लेकराबाळा अनाथ नाही होणार का. अरे ज्या बाईचा नवरा भर जवानी दारू पिऊन मरतो ना अशा बाईंना लोक चांगल्या नजरेने बघत नाहीत तेव्हा त्या बाईने कोणाच्या तोंडाकडे बघायचं. आणि तुला तरी लाज वाटते का तिच्या जीवावर बसून खायला. मालक मी तरी कुठं तिच्या जीवावर बसून खातो मी बी कामाला जातो की. अरे मुर्द्या जेवढा कमवतोस तेवढा मुतार पण उडवतोस तुझं काम करून काय फायदा कुत्र्या. कधी लेकराला गोडधोड कधी बायकोला साडी नेलास. अरे खरा मर्द तो आहे जो लेकराला मायबापाला व बायकोला सुखात ठेवतो. तुमच्यासारखे मुताड पिणारे लोक नामर्द असतात. नामर्द कुठला. मालक जरा तोंड सांभाळून बोला. नामर्द म्हणता तीन तीन लेकराचा बाप आहो म्या. अरे तीन तीन पोरं काढल्यानं काय माणूस मर्द होत नाही. तुझ्यापेक्षा तो डुक्कर बरा एका रट्ट्यात 10-12 पिल्लं काढतो. खरा मर्दपणा त्याच्यात आहे लेकरांना पोसण्यामध्ये. तुझ्यानंतर बायकोलाही पोसणं होत नाही. तुमच्या अशा रंडोळेपणामुळं बायकांना घराबाहेर पडावं लागतं कामासाठी. अरे मला विचार ना बायका लोकांच्या नजरा चुकवत कशा काम करत असतात ते. कुठं कुठं तर वासनांचे लांडगे त्यांच्या मजबुरीचा फायदा उचलतात आणि त्या बिचाऱ्या निमूटपणे सहनसुद्धा करतात कारण त्यांना त्यांच्या लेकरांचे पोट भरायचे असते. त्यांना शिकवायचं असतं आणि मजबूर होणं हे त्यांच्या नशिबी येतं कारण तुमच्यासारखे मुताड पिणारे नवरे त्यांच्या पदरी पडतात. अरे एवढं ऐकून धोंड्यालासुद्धा पादर फुटला असता. तू तर शेवटी माणूस आहेस एकदा मनापासून विचार करून बघा रामराव. खरंच मालक तुम्ही म्हणताय ते पटते मला. आजपासून कुलदेवताची शपथ घेऊन सांगतो की आजपासून मही दारू सुटली. आजपासून दारूच्या बाटलीला हातसुद्धा लावणार नाही दारूचा थेंब पिऊन वाटणार नाही मालक. खऱ्या अर्थाने तुझं जेवण आत्ता चालू झालेलं आहे रामराव. सुखाने राहा आणि दुसऱ्यांना पण ठेव आणि उद्या कामाला ये. जा येतो मालक. सकाळी सकाळी मुतडा पिऊन भाड्या लाज नाही वाटत का रे तुला. कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडीच. उठ मला पाणी निघाला जाऊन काटर घ्यायची आहे. मला पाणी निघाला जाऊन उठ. मेल्या काल रात्री एवढं समजून सांगलं तरी अवकतीवर आलास ना. येडी मी आता नाटक करत होतो. मी दारू सोडली. खरंच तुझी शपथ घेऊन सांगतो की मी आजपासून दारू सोडली. खरंच आजपासून मी दारू सोडली. दारूच्या बाटलीकडे डुंकून सुद्धा बघणार नाही ना दारूचा थेंब सुद्धा पिऊन वाटणार नाही. आजपासून दारू सुटली. पण अगं तुझ्या रागवण्यामध्ये मला एक प्रकारचं प्रेम बरसतंय. मला काय पागल कुत्र्यांनी चावले काय. तुम्ही रोज दारू पिऊन येता म्हणून मी तुम्हाला रागवत असते. तसं पण मी तुमच्यावर खूप प्रेम करते पण तुमची मला अवस्था पासून बघवत नाही म्हणून मी रागवत असते तुम्हाला. खरंच बघच पूजा आजपासून तुला राणीवाणी ठेवी. मी रात्रंदिवस काम करेन आणि तुझ्या स्वप्नाला सत्यात उतरीन हे शब्द आहे माझा. पण कंपनीचं काम सोडे घरी छोटा मोठा काहीतरी व्यवसाय करेन तेवढंच आपल्या संसाराला होईल.